In the last lecture, we see nature of environmental studies, introduction, definition, scope, and importance. Then the next point is multidisciplinary nature of environmental studies. म्हणजे पर्यावरण अभ्यासाचे बहुविद्याशाखीय स्वरूप म्हणजे इतर शास्त्रांशी पर्यावरणाचा काय संबंध आहे. The multidisciplinary nature of environmental study, the subject environmental study is truly multidisciplinary and at the same time holistic, covering and interrelated subject from different academic disciplines, namely science, social science and humanities, economics and agriculture, science, social science. Now, it is well accepted that environmental studies has to have multidisciplinary approach for better understanding for the environmental issues as well as for effective action to protect it. This approach requires better knowledge of the concept from various disciplines such as science, social science and even humanities. As man and environment, interactions are mainly fluid at different level and are also complex. Therefore, environmental study is a holistic study of man and his environment, which includes interrelationship for all living and non-living components of nature. This basic knowledge is must for every human for healthy life today and for future generation. आतापर्यंत आपण काय बघितलं की पर्यावरण अभ्यासाचे बहुविद्याशाखीय स्वरूप आहे. मग त्याचा कुठल्या कुठल्या शास्त्रांशी संबंध आहे पर्यावरण अभ्यासाचा? सायन्स आहे, सोशल सायन्स आहे, ह्युमॅनिटीज आहे, त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे, सोशल सायन्समध्ये अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, इत्यादी शाखांचा त्यांचा संबंध आहे. त्याचबरोबर भौतिकशास्त्राच्या मध्ये म्हणजे ही जास्तीची माहिती सांगते पुस्तकात नाहीये. भौतिकशास्त्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, अभियांत्रिकी आहे, जीवशास्त्र आहे, जीवरसायनशास्त्र आहे, वनस्पती आहे, प्राणीशास्त्र आहे, भूविज्ञान, त्याचबरोबर प्राकृतिक भूगोल, सागरशास्त्र, हवामानशास्त्र, या सगळ्यांशी त्याचा संबंध आहे. म्हणजे असं म्हणता येईल की पर्यावरण अभ्यासामधूनच इतर शास्त्रांचा जन्म झालेला आहे किंवा इतर शास्त्रांशी त्याचा इतका जवळचा संबंध आहे. त्याचबरोबर लोकसंख्याशास्त्र आहे, ऊर्जाशास्त्र आहे, औद्योगिकरण आहे, भूपयोजन आहे, वनस्पती आहे, कृषी विज्ञान आहे, वन्यजीव विज्ञान आहे, इत्यादी सर्व बाबींचा समावेश पर्यावरणाच्या अभ्यासात केला जातो. म्हणजे जर टीपेला हा प्रश्न आला तर फक्त त्याचं रिलेशन कुठल्या कुठल्या सायन्सशी आहे एवढंच लिहायचं आहे. फक्त एक उदाहरणादाखल इथे मी सांगते की एवढ्या सगळ्या शास्त्रांशी कसा संबंध असणार आहे. तर आपल्याला म्हणजे लक्षात येतच आहे समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, हवामानशास्त्र आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामध्ये बदल होतात हे पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये पण येणार आहे. हे झालं आपल्याला समजण्यासाठी. पण एक उदाहरणार्थ म्हणून एक सांगते एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि ज्योग्राफी. आता ज्योग्राफीमध्ये आपण सुद्धा इकोसिस्टीम आहे, पॉन इकोसिस्टीम आहे, फूड चेन आहे, फूड वेब आहे, ह्याचा अभ्यास ज्योग्राफीमध्ये पण केला जातो आणि एन्व्हायरमेंटल स्टडी पण केला जातो. अशा प्रकारे एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि वेगवेगळ्या शास्त्र, वेगवेगळ्या सायन्स यांचा एकमेकाशी संबंध आहे. त्याचबरोबर सर्व विद्याशाखांचा जन्म पर्यावरणात झालेला आहे. त्याचबरोबर लोकसंख्या वाढ, प्रदूषण, कारखानदारीचे मधला वाढ, वनस्पती मधील घट इत्यादी सर्वच विषय पर्यावरणामध्ये अभ्यासले जातात. म्हणून त्या त्या विषयाच्या मधील समस्यावरती उपाययोजना पण केल्या जातात. तसंच ह्या सगळ्या शास्त्रांशी संबंध आहे म्हणून पर्यावरण अभ्यासाचे इतर विद्याशाखांशी संबंध आहे किंवा हा अभ्यासक्रम किंवा पर्यावरण शास्त्राचे आंतरविद्याशाखीय स्वरूप आहे असं म्हटलं जातं. मल्टीडिसिप्लिनरी नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. आता टॉपिक संपल्यानंतर ह्याच्यामध्ये क्वेश्चन नाही आहेत,
तर तुम्ही असे क्वेश्चन पटकन लिहून ठेवा, एक क्वेश्चन बँक तुमची तयार होईल आणि ज्या वेळेला परीक्षेला जायचं असेल त्यावेळेला प्रश्न कशा पद्धतीचे येणार आहेत किंवा कशा पद्धतीचे विचारले जातील त्याचं स्वरूप काय आहे तुम्हाला पटकन लक्षात येईल. टीपेसाठी हा प्रश्न येऊ शकेल, मल्टीडिसिप्लिनरी नेचर ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडीज. तर हे प्रश्न बघून पण ह्या प्रश्नांची उत्तरं मात्र तयार करायची तुम्ही आहेत. तर प्रश्न त्यावेळेस लिहून ठेवा आणि तुमच्याकडे क्वेश्चन बँक ती तयार होईल. आता नेक्स्ट पॉइंट, नीड फॉर पब्लिक अवेअरनेस. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज बेसिकली रिझल्ट ऑफ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज ऑन एन्व्हायरमेंट. मोस्ट ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज फॉर डेली लाईफ ऍज वेल ऍज लॉंग टर्म डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज विदाऊट कन्सिडरेशन फ्रॉम एन्व्हायरमेंटल हेल्थ. इट इज रिलेवंट दॅट मोस्ट केस इन चेंज इन एन्व्हायरमेंटल क्वालिटी अँड क्वांटिटी इज लॉंग टर्म परमनंट अँड इरिव्हर्सल इवन विथ अ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट ऑर अंडरस्टँडिंग अबाउट नेचर अँड इट्स डायनॅमिक इट इज व्हेरी लिमिटेड. पीपल इन जनरल आर नॉट अवेअर अबाउट द फॅक्ट ऑफ ह्युमन नेचर फॉर द रिसोर्स अँड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ डे टू डे ह्युमन ॲक्टिव्हिटीज. खूप महत्वाचं आहे हे. People in general are not aware about the fact of the finite nature and resource about the negative impact. माणसाच्या कृतीमधून किंवा त्याच्या वर्तणुकीच्या मधून त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पर्यावरणाच्या वरती सातत्याने होत असतात त्याच्या रोजच्या कृतीमधूनच. Therefore it is essential that the public, a common man, is made aware for the impact of human activities on environment. This awareness is particularly of the changing lifestyle which are not eco-friendly and adopted under the disguise of development. Khub mahatvacha ahe. This awareness is particularly of the changing lifestyle. Manavachi badalti jivanshaili tyachbarobar non-eco-friendly ज्या पर्यावरणपूरक वस्तू किंवा पर्यावरणपूरक उपक्रम किंवा कृती आपण केले जात नाही त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होत नाही. चेंजिंग लाईफस्टाईल, आता एक उदाहरण म्हणून सांगते, चेंजिंग लाईफस्टाईल बदलती जीवनशैली, यूज अँड थ्रो कल्चर वापरा आणि फेकून द्या संस्कृती, त्यामुळे निसर्गाच्या मध्ये पुन्हा कचरा निर्माण होतो आणि या कचऱ्याची खूप मोठी समस्या आपण बघत आहोत किंवा आपल्याला जाणवत आहे. आणि त्याचबरोबर नॉन इको फ्रेंडली ज्या पर्यावरणपूरक वस्तू नाही आहेत त्या वस्तू वापरणं, त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी बदलती जीवनशैलीचा वापरा फेकून द्या संस्कृती असेल, अन्न असतील किंवा त्याचा पुनर्वापर केला जात नाही म्हणून पर्यावरणाचं संरक्षण केलं जात नाही. पीपल शुड ऑल्सो मेड हॅव अवेअर of immediate priority and available resource at the development possible under the concept of carrying capacity on the earth. They should also made aware of the limitations of technology as well as law of nature. People aware at human impact of environment at personal, local as well as global level. Today, due to revolution information technology, huge amount of information related to environmental issues is made available by print and electronic media. Also due to satellite and other technologies, there is a better understanding of the environmental process at regional and global level than ever before. This awareness about environmental protection and nature conservation should reflect in every day. Since man is the cause of environmental degradation, since today he is also solution for improving condition. Khup mahatvacha vakya ahe. Man is the cause of environmental degradation, since today manushyas ha पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण करणारा सुद्धा मनुष्यच आहे, त्यामुळे पर्यावरणाच्या मध्ये मनुष्याची
कृतिशीलता खूप महत्त्वाची आहे आणि पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये त्याचा खूप मोठा हातभार आहे. अशा प्रकारे नीड फॉर